काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आरएसएसवर हल्लाबोल केलाय. नागपूरचा गणवेश घातला की बढती मिळते असं नाना पटोले म्हणाले आहेत. नागपूरचा गणवेशामुळे डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरी होतो असा टोला नाना पटोले यांनी लगावलाय. नागपूरचा गणवेश घातला की बढती मिळते असं नाना पटोले म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा हा हल्लाबोल आहे. कोणावर नेमका हा त्यांचा रोख आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल. नागपूरचा गणवेश घातला की बढती मिळते असं नाना पटोले म्हणालेत. पटोलेंनी हल्लाबोल केलाय. गणवेशामुळे डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरी होता येतं असं नाना पटोले म्हणालेत. बहुधा ते एखाद्या सनदी अधिकाऱ्याला उद्देशून बोलले असावेत. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपण पाहिलं या कलेक्टर व्हायचं असेल, एसपी व्हायचं असेल, डीएफओ व्हायचं असेल, फॉरेन सर्व्हिस मध्ये जायचं असेल तर तुम्हाला युपीएससीच्या परीक्षा पास करायच्या. आता तर युपीएससीच्या परीक्षा नाही, नागपूरची चड्डी ज्याने घातली तो डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरीच्या लेवलवर जातो अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो. आणि या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे आमदार राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कदमजी, आपण पाहतोय की नाना पटोले यांनी पुन्हा एकदा आरएसएसवर निशाणा साधलेला आहे. नाना पटोले यांचं वक्तव्य आपण ऐकलं असेल की नागपूरचा गणवेश घातला की बढती मिळते. नाना पटोलेंच्या या वक्तव्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आणि त्यावेळेस सरकारमध्ये असलेले तिन्ही पक्ष यांच्या नेत्यांचं ज्या दिवसापासून त्यांचं सरकार गेलंय, वसुली वसुली नावाचा कार्यक्रम बंद झालाय, बदल्यांमधून मिळणारे पैसे बंद झाले, टेंडरमधून मिळणारे कमिशन बंद झालंय, त्या क्षणापासून या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं मानसिक संतुलन संपलंय. एवढंच जर नागपूरच्या गणवेशाबद्दल त्यांना आकर्षण असेल तर देशप्रेम काय असतं आणि देशासाठी समर्पित भाव काय असतो, प्रसिद्धीपासून दूर राहून देशामध्ये असणाऱ्या गोरगरिबांची कशी सेवा करता येते हे जर काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांना समजून घ्यायचं असेल ना तर एक दिवस त्यांनी संघाच्या शाखेत जरूर यावं. आणि काय अधिकार आहे यांना बोलण्याचा? भारत तेरे तुकडे होंगे म्हणजे भारत तोडो 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 म्हणणाऱ्यांना हे यांच्या पक्षात घेतात, त्या कन्हैयाला आणि नेता करतात आणि आता यांचे नेते फिरतात भाडो भारत जोडो 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 म्हणत. म्हणजे भारत तोडो तोडो म्हणणाऱ्यांना नेता करणार काँग्रेस पक्ष आता भारत जोडो जोडोची ही करते. सध्या माध्यम यांना भीक घालत नाहीत तर त्याच्यामुळे माध्यमांमध्ये येन केन प्रकारे येण्यासाठी ही सगळी काँग्रेसच्या नेत्यांची ही कुतर उड आहे. तर त्याच्यामुळे संघावर बोलण्यापूर्वी एकदा त्यांनी संघाच्या शाखेत या, तुम्हाला देशप्रेम काय असतं, समर्पित भाव काय असतो, त्याग काय असतो, गरिबाच्या उत्थानासाठी कसं काम करायचं असतं हे सगळं तुम्हाला त्यावेळेस कळेल. अगदी धन्यवाद राम कदमजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतोय नागपूरचा गणवेश घातला की बढती मिळते या नाना पटोलेंच्या वक्तव्यावर आता भाजपनं टीका केलेली आहे. राम कदम यांनी यावरून नाना पटोलेंना प्रतिसवाल केला आहे.